पेच व्याघ्र प्रकल्पाच्या पौनी वन परिक्षेत्रातील झिंझेरिया गावालगत महिलेवर हल्ला व बैलाची शिकार करणाऱ्या T114 या हिंसक नरवाघाला पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी गावाजवळ जेरबंद करण्यात आले. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या चमूने वाघाला गुंगीचे औषध देऊन जेरबंद करण्याची कारवाई 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता सिल्लारी गावाजवळील पिपरिया येथील रहिवासी राधेश्याम भलावी यांच्या शेतीच्या बांधावर केली. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाघाला राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या SOP नुसार जेरबंद करण्यात आले. पुढील कारवाईसाठी वाघाला गोरेवाडा येथील वन्यजीव रेस्क्यू सेंटर येथे पाठवण्यात येणार आहे. ही कारवाई पेंच व्याघ्र प्रकल्प संचालक डॉक्टर प्रभुनाथ शुल्क व सहाय्यक वन संरक्षक पूजा लिंबगावकर यांच्या मार्गदर्शनात वन कर्मचारी यांनी केली.